अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणावरून बकाले यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मराठा समाजातील विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत। आज जामनेर शहरात देखील सकर मराठा समाज बांधवांच्या वतीने बकाले यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध करण्यात आला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तसेच किरण कुमार बकाले यांच्यावर कठोर कारवाईची मागणी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे। मराठा समाजाची माफी मागितलीच पाहिजे। मराठा समाजाची माफी मागितलीच पाहिजे। या कुत्र्याने माफी मागितलीच पाहिजे। या किरण्याने माफी मागितलीच पाहिजे। नगरपालिका चौक येथे आलेले आहोत। जळगावचे जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी मराठा समाज बांधवांच्या विरुद्ध जे काही आक्षेपार्ह विधान करण्यात आलेले त्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे। त्याचबरोबर मराठा समाज बांधवांनी याचा संताप व्यक्त करताना आपल्याला इथे दिसत आहे, तर त्याच्या निषेधार्थ इथे आज पुतळा दहन करण्यात आलेला आहे। तर तुम्ही बघू शकता की इथे जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते। याबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। किरण बकाले नावाचा एक उद्धट अधिकारी महाराष्ट्राची प्रतिमा असलेले शिवाजी महाराजचे वंशज मराठा समाज या मराठा समाजाबद्दल अतिशय उद्धटपणे बेजबाबदारपणे त्यांचं स्वतःचं जे डिपार्टमेंट आहे त्यांचा अंतर्गत कलह वेगळा ठेवून एका समाजाला मराठा समाजाला टार्गेट केलं आणि अतिशय उर्मट भाषा वापरली त्याबद्दल मी जामनेर तालुका आणि महाराष्ट्र सकल मराठा समाजाच्या वतीने याचा जाहीर निषेध करतो। आणि ह्या बकालेला या त्याच्या सेवेतून अगदी बडतर्फ करावं आणि त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी मी सकल मराठा समाजाच्या वतीने करतो। आता यानंतर आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत आणि तहसीलदार साहेबांना विनंती करणार आहोत की जामनेर पोलीस स्टेशनला या बकालेविरुद्ध गुन्हा दाखल हा झालाच पाहिजे। जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमधून बाहेर निघणार नाही। जय भवानी, जय शिवराय। मराठा समाजाच्या विरोधामध्ये जे गरळ ओकलेली आहे या किरण कुमार बकालेची तात्काळ निलंबित न करता त्याला बडतर्फ करावं। दुसरी गोष्ट, जामनेर पोलीस स्टेशन मध्ये त्याची तक्रार घ्यावी यासाठी आम्ही माननीय तहसीलदार महोदय यांच्याकडे निवेदन देतोय। पोलीस निरीक्षक यांनी मराठा समाज बांधवांविरुद्ध जे काही आक्षेप
व्यापारी विधान केलेले त्या निषेधाचे निवेदन तहसीलदार अरुण शेवाळे यांना देखील देण्यात आलेले. त्याचबरोबर आता पोलीस स्टेशन येथे येथील आपले जामनेर तालुक्याची पीआय यांना देखील निवेदन देण्यात येत आहे. जोपर्यंत त्या व्यक्तीवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही येथेच बसून राहू. या पद्धतीचे ठिय्या आंदोलन देखील मराठा समाज बांधवांतर्फे करण्यात येत आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की किती जोरदार घोषणाबाजी देखील इथे चालू आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही सर्व मराठा समाज बांधव बकाले यांच्या विरोधात निवेदन द्यायला आलेलो आहोत. त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही आमची सकल मराठा समाजाची इच्छा आहे. नवे आमची मागणी आहे. जर हा गुन्हा दुपारपर्यंत दाखल झालेला नसला तर आम्ही जामनेरमध्ये तीव्र आंदोलन चढणार आहोत. हे आमचं सकल मराठा समाजाच्या वतीने हा इशारा दिलेला आहे आमच्या सगळ्या सकल समाज मराठ्याचा. माननीय पोलीस अधिकारी किरण साहेब शिंदे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आता की बुवा मी वरिष्ठांशी चर्चा करतो. वरिष्ठ अजितदादा मान्य उप विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आलेले आहेत. त्यांच्या दौऱ्यामध्ये व्यस्त असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मान्य शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासन केलेलं आहे की मी दुपारनंतर त्या साहेबावर गुन्हा दाखल करणार आहोत. किरण कुमार बकाले या पोलीस प्रशासनामध्ये काम करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मराठा समाजाच्या ज्या भावना दुखवलेल्या आहेत त्या भावना दुखवल्याबद्दल मी सर्वप्रथम या अधिकाऱ्याचा निषेध व्यक्त करतो आणि या अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करत ज्या प्रकारे त्यांना निलंबित केलेलं आहे तर निलंबित न करता कायमचा बडतर्फ करावं. आणि या किरण कुमार बकाले या अधिकाऱ्याने मराठा समाजाची जाहीर माफी मागावी अशी मी पोलीस प्रशासन आणि एकूण महाराष्ट्र राज्यातला जो संपूर्ण मराठा समाज आहे या समाजाकडनं भावना व्यक्त करतो. आज जामनेर पोलीस स्टेशनचे पीआय माननीय किरण शिंदे साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. निवेदनामध्ये त्यांना सांगितलेलं आहे की समोरच्या किरण कुमार बकाले या पीआय या ठिकाणी गुन्हा दाखल करावा आणि गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी. आणि संपूर्ण मराठा समाजाचा जो अपमान झालेला आहे तो अपमान आपण या स्वरूपामध्ये त्या अपमानाला मराठा समाजाच्या भावनिक जी साथ आपली आवश्यक आहे ती आपण द्यावी. एकूण मराठा समाजाच्या वतीनं त्यांनी आम्हाला या ठिकाणी होकार दिलेला आहे की दुपारी 12 नंतर आम्ही योग्य ती कारवाई सदरील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलणं करून करणार आहोत. त्यामुळे 12 वाजेपर्यंत आम्ही पोलीस प्रशासनाची वाट बघणार आहेत आणि त्याच्यानंतर पुढच्या कारवाईची सुरुवात करणार आहे. जळगावचे एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरण बकाले यांनी मराठा समाजाविषयी जे बकले त्यांचं नाव बकाले काहीतरी बघतात तर समाजाविषयी असं काहीतरी बघून त्यांनी मराठा समाजाच्या अत्यंत संवेदनशील भागात म्हणजे प्रहार केलेला आहे आणि समाजाचा घोर अपमान केलेला आहे. हा शिवरायांचा बहुजन हिताय बहुजन सुखाय असा मानणारा मराठा समाज आहे आणि त्याच्याविषयी अशा प्रकारच्या वाईट अपमानास्पद अशा वाक्य वापरून बकाले हे जे भक्त आहेत तर यांच्यावर सर्वांनी भावना व्यक्त केली आहे की त्यांना बडतर्फ करावे. जामनेर तालुक्याचे पीआय यांना या निषेधाचे निवेदन देण्यात आलेले. त्याचबरोबर संबंधित व्यक्तीवरती लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे. तर पीआयकडून जो वरिष्ठांशी बोलून त्यांच्यावरती लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात येईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आलेले. कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.